नाथांना घेऊन ती ब्राह्मणी आपल्या घरात गेली। नाथांची यथा सांग षोडशोपचारे पूजा करून तिनं नाथांना संतुष्ट केलं। त्या भक्तिपूर्ण पूजेनं नाथ संतुष्ट झाले आणि तिथून पुढच्या मार्गक्रमणास निघताना तिला म्हणाले, माते तुझं दुःख मला सांग, तुला पाहिजे ते माग, तुझ्या इच्छा पूर्ण होतील असा मी तुला आशीर्वाद देतो। गुरु श्रेष्ठ, कस मी काय सांगू, उपास तापास केले, नवस सायास केले, पण वंशाला दिवाने भरल्या संसाराला बारस नाही महाराज। पण चिंता करू नकोस माते, तुझं दुःख मला समजलं। अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन। ओम सूर्याय नमः। हे जगता संजीवन देणाऱ्या भास्करा, ह्या विभूतीत नवनिर्माणाची शक्ती दे। अंधकार दूर करणाऱ्या तुझ्या तेजस्वी किरणांची आभा दे। या पामर मच्छिंद्रास तुझ्या विशालत्वाची साथ दे। अलख निरंजन, अलख निरंजन। माते ही विभूती तू प्राशन कर, सूर्यासारखा तेजस्वी पुत्र तुला होईल, तो प्रत्यक्ष हरिनारायण असेल, अखिल ब्रह्मांडात तो कीर्तिवान होईल। आजपासून एक तपान मी पुनश्च त्याच्या भेटीस येईल। अलख निरंजन, अलख निरंजन। सरस्वतीला पवित्र विभूती देऊन गुरु मच्छिंद्रनाथ पुन्हा भ्रमणास प्रस्थान करते झाले। मच्छिंद्रनाथ आणि सरस्वती यांचा संवाद तिच्या एका शेजारणीनं ऐकला। नाथ गेल्यावर ती पुढे झाली। सरस्वती, ये सरस्वती, अगं गेला का तो साधू? हो हो, या ना। सरस्वती बाई, काय सांगत होता ग तो साधू तुला? अहो, मला पुत्र प्राप्ती करता साधू महाराजांनी विभूती दिलीये। अग अशी भस्म खाऊन कुठे मुलं होतात वय, नशिबातच असावं लागतं बर। खरं म्हणता की काय तुम्ही? मग नाही बाई, मी खाते विभूती। नग नग खाऊ, फेकूनच देते। दे फेकून दे आधी। मैत्रिणीच्या नादानं त्या श्रद्धावान ब्राह्मणीनं ती विभूती उकिरड्यावर फेकून दिली। निपुत्रिक असल्याचं दुःख मनातल्या मनात ठेवून ती नित्य नेमानं प्रपंचात रममाण झाली। असं एक तप उलटलं आणि 12 वर्षांनंतर गुरु मच्छिंद्रनाथ पुन्हा एकदा सरस्वतीच्या दारी आले। तिथे उकिरड्यात फेकून दिलं। मला क्षमा करा महाराज।
मला क्षमा करा. काय काय केलंस काय तू हे माते? हा विचार तुला सुचला तरी कसा? माते तू अत्यंत नीच कृत्य केलंस. तुझ्यावर क्रोधित होण्यात तरी काय अर्थ? दाखव माते दाखव, मला ती जागा दाखव जिथ तू ते भस्म टाकून दिलस. सरस्वतीनं समोरच भस्म टाकलेली जागा त्यांना दाखवली. मच्छिंद्रनाथ तिथे निघाले. अलख निरंजन गोरक्ष उठ, गोरक्ष अलख निरंजन उठ बाळा. मी आलोय मच्छिंद्रनाथ. उठ बाळा अलख निरंजन गोरक्ष उठ. हा गोरक्ष आपल्याला वंदन करतो आहे. महाराज महाराज माझ्यावर दया करा. मैत्रिणींच्या पूजेष्टेच्या बोलण्यामुळे मी फसले आणि खूप मोठा अपराध केला. मी अजाणय महाराज, अजाणय, मला क्षमा करा. आपण त्याच ती शिक्षा भोगायला मी तयार आहे महाराज. चार पाखंडी लोकांच्या बोलण्यानं तुझ्या मनात कित्तू आला. शेवटी तो परमेश्वर मोठा आहे. श्रद्धा भंगली की सगळं संत माते. श्रद्धा अभंग ठेवावी त्या ईश्वराच्या चरणी. अलख